बघ, मी कुठलाही फॉर्म करायला लागलो तरी तो होतो गणपती डान्सचा जो हिचा आहे. नाही ती जेन्युअनली चांगलं, म्हणजे तुम्ही बघालच, मला पण तिच्या रील्समध्ये पण तुम्ही बघाल की ती जेन्युअनली चांगली नाच. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा जय्यत पार पडतोय, पण त्याच्या आधी झाली आहे संगीत सेरेमनी आणि मस्त फक्कट डान्स केले ते म्हणजे आपल्या दोघांचे लाटके अभिषेक आणि दिव्या आता माझ्यासोबत आहे. दोघांचंही स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि काय झकास परफॉर्मन्स दिलाय, किती तयारी केली होती आधी खरं सांगा. खरंच नाही तयारी, म्हणजे आता लंच ब्रेक झाल्यानंतर त्यातनं जेवण झाल्यावर ना आधी थोडीशी आणि मग लंच ब्रेकच्या नंतर थोडीशी, एवढीच थोडीशी. किती मिनिटाचा हा परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यासाठी किती तास मेहनत घेतली? मला वाटतं 1.5 मिनिटाचा आहे आणि मेहनत लगेच शिकवलं लगेच परफॉर्म केलं. कुठल्या गाण्यावर तुमचा परफॉर्मन्स आहे आणि कसा बॉलिवूड डान्स आहे काय आहे कसं ते पण आम्हाला ऐका. हे बघ, मी कुठलाही फॉर्म करायला लागलो तरी तो होतो गणपती डान्सचा जो, त्यामुळे बॉलिवूड बिलिवूड काही नाही. हिचा आहे. नाही ती जेन्युअनली चांगलं, म्हणजे तुम्ही बघालच, मला पण तिच्या रील्समध्ये पण तुम्ही बघाल की ती जेन्युअनली चांगली नाचते. आणि त्याच्यात पण म्हणजे मी आता सेटवरती बघतो तर म्हणजे त्यात तर शिकवायला पण नसतं कोणी, व्हिडिओमधनं बघून त्यातनं त्या पटकन लगेच शिकतात, डान्स बसतो त्यांचा लगेच करतात, पण ते कौतुकास्पदच आहे. ती चांगली नाचते, पण फॉर्मचं मी म्हणालो तसं मी गणपती केलंय. गाणं आम्ही आता नाही डिस्क्लोज करणार, त्यासाठी तुम्ही सागर आणि मुक्ताचा संगीत सोहळा बघा, मग तुम्हाला कळेल. याच कॉस्ट्युमवर तुमचं गाणं आहे का, म्हणजे साडीत डान्स करणं म्हणजे जरा डिफिकल्ट असावं. नाही डिफिकल्ट, मी म्हणलं ती चांगली डान्सर आहे. नाही पण होतं अगं, होतं खरंच होतं. आणि आम्हाला खरंच सांगितलं नव्हतं, आम्हाला फक्त सांगितलेलं की तुम्ही लग्नाला जाताय. हे संगीतला जातं हे पण आम्हाला इकडे आल्यावर कळलं की आज संगीत असणार आहे. मग त्याच्यानंतर दुसरा बॉम्ब पडला, अरे तुम्ही तर परफॉर्म पण करणार आहात, कारण फक्त स्क्रिप्ट आली होती आणि मी ना या ह्याच्यात होते की चला सीन करायचं आणि घरी जायचं, आज लवकर बॅकअप. तर तिकडे एक होती ऋतुजा नावाची, प्रडक्ट कडूनच आहे, ती म्हणाली एवढ्या लवकर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आहोत, हा तुम्हाला परफॉर्म करायचंय. मी म्हटलं पहिला जाऊन माझ्या हिरोला सांगा, त्याला त्याच्या मनाची तयारी करू देत. मी ना माझ्या आणखी 2 मैत्रिणी आज इथे आलेल्या आहेत, रेवती लेले आणि गौरी कुलकर्णी, तर त्यांचा डान्स आहे हे मला कालच कळलं होतं, काल का परवा काहीतरी कळलं होतं लेलेकडनं. तर मी अशा तयारीत होतो की येऊन त्यांना त्रास द्यायचा त्यांच्या डान्सच्या वेळेस, परफॉर्मन्सच्या वेळेला खरा त्रास त्यांनी तुला दिला. पण इतकं उलट झालं ते की अचानक मला कळलं डान्स, त्यामुळे मी जरा अरे बर माझा डान्स आहे मला, आणि त्या दोघींनी खूप त्रास दिला आहे मला शिकताना. किंवा नंतर आम्ही जेव्हा वरती प्रोमो शूट करत होतो तेव्हा अरे स्टेप लक्षात आणि मी कॉन्शियस होऊन जायचं वगैरे असं, तर त्यांनीच त्रास दिला मला उलटा. तर संगीत सोहळा आहे आणि बरेच डान्स असतात, तुमचा एकच कपल डान्स आहे का ते ऑल कॉम्बिनेशन सीनमध्ये पण तुमचा डान्स आहे सागर आणि मुक्तासोबत असणार आहे असं कळलं आहे आम्हाला, म्हणून आम्ही पण एक्सायटेड आहोत, कारण तू काय डान्स असणार आहे हे मला माहीत नाही आहे. म्हणजे जेव्हा सगळे येऊन एकत्र नाचतात मित्र तेव्हा काय कोरिओग्राफी किंवा फॉर्म वगैरे असं नसतं, म्हणजे विसरतातच सगळे आणि मजा करतात. हो तसंच आम्ही पण करणार आहोत स्टेजवर. तेवढीच गर्ल्स गँग ही स्ट्रॉंग आहे आणि बॉयज गँग ही स्ट्रॉंग आहे, काय वाटतं कोण बाजी मारून जाईल तुमच्या? अरे आम्ही सागरकडनं आलेलो आहोत, त्याच्यामुळे सागरच बॉईज गँग जसं तुम्हाला. नाही मला असं वाटतं की दोघेही इक्वल आहेत, कारण सगळे तोडीच तोड आहेत, शडप तोडीच तोड आहेत का, म्हणजे प्रत्येक वेळेस बॉईज प्रत्येक वेळेस नाही, आपण सागरकडनं आलो म्हणून आता आपण नाही भांडायचं इथे, आपण आपल्याला दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत. नाही गर्ल्स सगळे दोघेही तोडीच तोड आहेत. पॉलिटिकल उत्तर पॉलिटिक काय डिप्लोमॅटिक आपण सागरकडनं आलो, आम्ही सागरकडनं आहोत. सो आमचा सपोर्ट सागरला आहे, पण सागरकडचे पण कमाल आहेत आणि ते पण कमाल आहे, दोघही आहेत. मी पण कारण गोष्ट त्यांच्या प्रेमाची आहे. आजचा तर संगीत सोहळा झालाय, पण लग्नाचं आमंत्रण आहे की नाही तुम्हाला आणि लग्नातही तुम्ही आम्हाला दिसणार आहात? हो आता संगीत मध्ये नाचलो म्हणल्यावर लग्नात जेवायला डेफिनेटली येणार, आमंत्रण देव ना देव. आम्ही हक्काने येणार आहोत, कारण हा प्रवाहचाच परिवार आहे आणि आम्ही तसेच आहोत सगळे. सो आम्ही येणार आहोत आणि आम्ही मज्जा करणार आहोत जशी आम्ही आज करतोय. मगाशी म्हणालात की रेवती आणि गौरी भेटले, त्याच्यानंतर अदर पिंकी आहे, युवराज आहेत, एवढे सगळे माझ्या मते जेव्हा असा काहीतरी सोहळा असतो तेव्हा तुम्ही भेटतात. पण भेटल्यानंतर आज तर डान्स धमाल करायची म्हटल्यावर आज वेगळंच अजिबात टेन्शन नसेल, काय गप्पा झाल्यात आणि किती मस्ती केली आहे खरं तर भेटल्यावर. म्हणजे
म्हणजे धमाल गप्पा तर होतातच. मी तू म्हणालीस तसं की आयदर चॅनलच्या इव्हेंटला भेटतो किंवा धिंगाणाला जर ते असतील सोबत तर भेटणं होतं. पण आज म्हणजे अचानकच असं झालं की आणि एरवी कसं समजा आमचं लग्न असेल तो सिक्वेन्स असेल तर ना वेळच नसतो कारण खूप सीन्स आणि हे असतं. तसं आज आम्हाला काही नाही, आम्ही खरोखर एखाद्या लग्नात येऊन जसं जेवायचं नाचायचं घरी जायचं अशा झोनला त्यामुळे रिलॅक्स आहोत. त्यामुळे खूप मजा चालू आहे आणि एकमेकांना त्रास देणं चाललं आहे, एकमेकांची खेचणं चाललं आहे. कारण विजय आणि मी कदाचित स्टार पॉवरचे सगळ्यात उत्तम डान्सर आहोत दोघं, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना जे काय होईल होईल रे, अरे होईल होईल नको टेन्शन, अरे काय नाही चालू चाललंय. तुमची मुली मुलींच्या गप्पा एक वेगळ्या असतात, त्याच्यामुळे रेवती जेव्हा भेटली आता वरती मी प्रोमो शूट बघितलं त्यातही तुमची मजामस्ती सुरू होती आणि मी त्यांच्याकडे काय मजामस्ती चालू होती त्या तर दोघी त्रास देत होत्याच मला. मी काही बोलायला गेलं तरी हे तू ते आठव डान्स स्टेप्स आठव डान्स आठव आणि मी डिस्ट्रॅक्ट झालेलं परत ते त्यांचं ते चालू होतं मागे काही तरीही बिटवीन द असं मध्ये जेव्हा ते प्रोमो शूट होतं त्याच्या दोन लाईन्स मध्येही ते काहीतरी रेवती सतत तुला ते आता तुला माहितच असेल गर्ल्स टॉक सो आमचं तेच सुरू होतं आणि आम्ही म्हणजे आम्ही थांबतच नाही गॉसिप नव्हतो करत आम्ही फालतूगिरी करत होतो आम्ही काही टाईमपास कशावरही ट्रिप मारत होतो आम्ही आणि हसत होतो कारण आम्हाला कळत नव्हतं आम्ही काय करायचं उभे काय करणार बरं त्यांचं होईपर्यंत काहीतरी टाईमपास पाहिजे म्हणून आम्ही काही गप्पा रॅन्डम त्याच्यावर आम्ही हसत होतो. पण हे म्हणजे कौतुकास्पद आहे खरंच मुलींचं. पण बऱ्याचदा असं होतं की मुलींचं कदाचित सेक्सिस्ट वाटेल हे पण हे असं होतं की मुली मुलींचं फार एकदम पटत नाही किंवा काय पण यांचं असं वाटत नव्हतं, असं वाटतं खूप जुन्या मैत्रिणीत वगैरे असं त्यांचं चाललं होतं. आम्हाला आम्ही वाट बघत असतो अगं मुली खरंच सांगते प्रवाहाच्या जेवढ्या मुली आहेत ना त्यांचं असं होतं की आम्हाला पाहिजे वेळ कारण एकतर 14 तास शूटिंग करत असतो आम्ही आम्हाला कधी वेळ मिळत नाही मग आमच्यासाठी ती संधी असते सो त्या संधीचं सोनं कसं करता येईल ती वाट बघत असतो आम्ही आणि आम्ही खरंच करतो मज्जा खूप मजा करतो खरं. वराडीमध्ये जसे नाचायला येतात धमाल करायला येतात रिलॅक्स तसे आत्ता मला सगळेजण तुम्ही वाटताय फक्त सागर आणि मुक्ता सोडले तर बाकी तुम्ही धमाल मजामस्ती करता आणि हीच मजामस्ती आम्हाला बहुतेक संगीत सोहळ्यात पाहायला मिळणारच आहे. सो जाता जाता ते एक आमंत्रण तुमच्याकडून. सागर आणि मुक्ताचं आता लग्न होत आहे, त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू होती आहे तर लवकरच त्यांचा संगीत सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका एका प्रेम सागर आणि मुक्ताच्या संगीत सोहळ्याला प्रेमाची गोष्ट फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.